आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड नगर परिषद पाण्यातून करतय स्लो पॉयझन, नागरिकांनी आता मरावं काय? विरोधी पक्षनेत्या सौ सुजाता मालवेकर यांचा सवाल. कुरुंदवाड नगर परिषदेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यातून नागरिकांना स्लो पॉयझन सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेत्या सौ सुजाता मालवेकर यांनी केलाय. कुरुंदवाड नगर परिषदेमार्फत व्यावसायिकांसह सर्व घरात शुद्ध पेयजल योजनेचे पाणी विकत दिले जाते. या पिण्याच्या पाण्याच्या आडून नगर परिषद जनतेचं स्लो पॉयझनिंग करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या सौ सुजाता मालवेकर यांनी केलाय. जनतेनं आता मरावं काय असा उद्धिग्म सवाल करत पावसाळ्यापूर्वी तरी स्वच्छ पाणी मिळणार काय अशी विचारणा त्यांनी केली आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी नागरिकातूनही रेटा असून नागरिकातूनही तीव्र संताप व्यक्त होतोय. त्यामुळे पिण्याच्या पाणी प्रश्नावर येत्या 2 मे रोजी होणारी चर्चा त्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. कुरुंदवाड नगर 2 तारखेला मीटिंग ठेवलेले आहे. एक तात्यांच्या मार्गदर्शनात घेऊनच आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे. दूषित पाणी आहे ते स्वच्छ करण्याचं काम करणार आहे. त्यामुळं नगरसेवकांच्या बद्दल आता काय बोलावं हा लोकांना एक प्रश्न पडला. कारण एका अपेक्षेनं त्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं होतं पाण्याचा प्रश्न सोडवतील म्हणून. पण पाण्याचा प्रश्न असा झाला आहे की जवळजवळ पाण्यामध्ये 2.5 इंचाच्या आळ्या सर्वसाधारण सगळ्या नळामधून यायला लागली. आणि यासाठी 4-5 महिने झाले लोकांनी आंदोलन केली, मोर्चा काढले, निवेदन दिली, लोकप्रतिनिधींना भेटले. पण लोकप्रतिनिधी इतके उदास आहे की लोकांना आता त्याचा पश्चाताप होतो की आपण यांना का निवडून दिली. कारण हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्या आळ्या इतक्या 2-2.5 इंच लांब आहे की चुकून जर त्या एखाद्याच्या पोटात गेल्या तर त्या माणसाचं काय होईल हे काय सांगणं कठीण आहे. आणि त्यामुळं लोक इतकी त्यांच्यामध्ये एवढं नैराश्य आलेलं आहे की आता काय करावं आणि काय नको असा त्यांना प्रश्न पडलेला आहे. खरं म्हणजे ही जी नळ पाणी पुरवठा योजना होती ही 2 वर्षाच्या आतमध्ये संपायला पाहिजे होती खरं म्हणजे. पण हे नगरसेवक त्या कॉन्ट्रॅक्टरचा काय इतका का लाड करतायत त्याचं हे काय समजायला तयार नाही. आणि मला असं म्हणावं लागेल की खरं म्हणजे यामध्ये आता नगराध्यक्ष जनतेमधून निवडून गेलेले आहेत, काहीतरी अपेक्षेनं त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि त्या नगराध्यक्षांना हा प्रश्न माहीत आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.